की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला जे छोटे मोठे आजार होत असतात त्या छोट्या आजारांवरती आपल्या घरातील आपली वडीलधारी मंडळी जसे आपले आई आजी आजोबा हे आपल्या त्यांच्या अनुभवांच्या माध्यमातून आपल्याला ते उपाययोजना सांगत असतात. आजार हे छोटे असतात परंतु त्या छोट्या आजारांवरती आपल्या घरगुती उपचारांच्या माध्यमातून उपाय होऊन जातो. जसं खोकला आल्यास आपली आजी आपल्याला अडुळशाच्या पानांचा रस सांगते. आपल्याला ताप आल्यास अंगदुखी असल्यास सुंठीचा लेप आपली आई आपली आजी आपल्या कपाळावरती लावते. याचप्रमाणे मिऱ्याची उठण मिऱ्या हा उघडून आपल्याला चाटण म्हणून मधामधून देण्यात येतं. मधाचं सेवन केल्यास खोकला हा काही प्रमाणात कमी होतो, घसाची खवखव कमी होते. विद्यार्थी मित्रांनो, वातावरणाच्या अनुषंगाने आपल्या शरीरावर देखील ह्या वातावरणाचा परिणाम होत असतो. मध्यंतरीच्या काळामध्ये आपला हिवाळा ऋतू हा अनुभवला. हिवाळा ऋतूमध्ये या चिमुकलीने आईस्क्रीम खाल्ले. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर तिला खोकला सुरू झाला. खोकला सुरू झाल्यावर ती तिच्या आईकडे गेली. त्यावेळेस तिच्या आईने तिला सांगितले, बेटा गरम पाण्याच्या आणि मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कर. गरम पाण्याच्या आणि मिठाच्या पाण्याच्या गुळण्यांमुळे तिला लागोलाग परिणाम झाला. तिचा खोकला हा काही अंशी बरा झाला. विद्यार्थी मित्रांनो, जे आजार हे आपल्या घरगुती उपचारांनी बरे होऊ शकतात त्यांचा उपाय हा आपण आपल्या घरगुती माध्यमातून करत असतो. परंतु काही आजार हे हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतरच त्यांचं उपाययोजना होत असते. जसे हाताला दुखापत होणे, हात मुरगळल्यास किंवा हाताचे हाड तुटल्यास आपल्याला हॉस्पिटलमध्ये जाऊन प्लास्टर करावं लागते. याच अशाच काही छोट्या आजार आणि त्यावरील उपचारांसंबंधीची माहिती आपण पाठ्यांशाच्या माध्यमातून घेणार आहोत.